अच्छा तुमच्या डब्याला एकदम वेगळी चव होती हा, एकदम मस्त. येस, मला पण आवडला आजचा टेस्ट. लाईफ मध्ये मोनोटोनी ब्रेक झाला पाहिजे. असं नसेल तर लाईफ एकदम बोर होऊन जातो. काय तेच तेच पदार्थ, तीच माणसं, तेच ट्रेन, तीच ऑफिस, तीच बायको, मजाच नाही हो ना. यातली एक तरी गोष्ट बदलता आली पाहिजे. कुठली रे? ज्याला जी झेपेल ती इथे आपल्याला ट्रेन बदलता येत नाही, बाकी काय बदलणार. जुई मॅडम, अहो ते मनी ट्रान्सफर नाही झाला अजून. ते माणूस बिचारा वाट बघते, त्याला हॉस्पिटलचा बिल भरायचा आहे ना. अहो असं कसं होईल, झालेत की ऑलरेडी ट्रान्सफर. हे काय दाखवत मी, हे काय झाले ट्रान्सफर. अमाऊंट 3 लाख ट्रान्सफर टू गोपीनाथ ठाकूर. गोपीनाथ ठाकूर? अहो धर्मेश वाचने नाव आहे. असं कसं? आता कसं ते तुम्ही बघा. अकाउंट नंबर बरोबर टाकला होता ना तुम्ही सामंत मॅडम? हो बरोबर टाकला. सेम ब्रांच चे अकाउंट होल्डर आहे त्यामुळे IFSC कोड सेम आहे. आणि अकाउंट नंबर आहे 600489509909. 09 नाही, 06 आहे. हा हे बघा. हो 996. आता काय करायचं डिसोजा? आता काय काढून टाकायचा हिला. दुसरं काय करणार? काम करताना लक्ष नको ठेवायला, जेवण करताना बरोबर ध्यान असतो तुझा. तू ना कूक आहेस, कूक. दुसरं काय येत नाही तुला. नाही सर, ते या पंढरीने मध्येच विनोद करून माझं लक्ष डायव्हर्ट केलं म्हणून झालं असं. मी सर आता काय करू? मी आता नाच असा असा करून. पण त्याने हे पैसे परत मिळतील. ते बाई मी विकत घेताना ताप मन आणि नाच लोक पैसा टाकतील. पण मी वाईट गाते, लोक माझ्याकडे असलेले पैसे सुद्धा काढून घेतील. मॅडम प्लीज मला काढू नका नोकरीवरून, प्लीज. लहान मुलासारख्या रडू नका, शांत बा. काय नाही, त्या गोपीनाथ ठाकूरला फोन लाव. त्याला सांग असा असा झालाय, पैसा वापिस कर म्हणाव. हा लाव फोन. लावलाय, बोला. तेवढीच भरपाई माझ्या विनोदाची. थँक्यू. सॉरी. हा ठाकूनाथ गोपीर साहेब गेले कामात. नाही सॉरी सॉरी, गोपीनाथ ठाकूर साहेब.